महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उपप्रादेशिक वाहन परिवहन विभाग अकोलामध्ये गोंधळ कारभार होत असल्याबाबतची तक्रार MIMचे जावेद खान पठाण यांनी अकोल्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. MIMचे जावेद खान पठाण अकोला महानगर सचिव यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला येथे गोंधळ कारभाराची चौकशी करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. तसेच काही ठेकेदारांचे सोबत साठेलोटे करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अवजड वाहन शहरांमधील प्रवेश निषेध असतानासुद्धा अकोला महानगरात प्रवेश देत आहेत. मागील महिन्यात अशोक वाटिका चौकामध्ये अवजड वाहनांच्यामुळे अपघात होऊन एका नागरिकाला जीव गमवावा लागला होता. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या बुलढाणा येथून बदली होऊन आल्या असून नागरिकांच्या RTO नोंदणीमध्ये 125 रुपये घेऊन गरीब नागरिकांना नाहक त्रास RTO कार्यालयाकडून देण्यात येत आहे. अशाबाबतची तक्रार जावेद खान पठाण MIMचे महानगर सचिव अकोला यांनी अकोला जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे RTOच्या गोंधळ कारभार करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी असे निवेदन दिले. आज अकोला महानगर MIM पार्टी की तरफ से जिल्हाधिकारी साहब को एक निवेदन दिया गया जिसमें यह मांग की गई है कि अकोला RTO कार्यालय में जो भ्रष्टाचार शुरू है उसकी चौकसी कर जल्द से जल्द संबंधित अधिकारियों पर कार्रवाई की जाए. अकोला RTO के विषय में कई संगठनों ने कई बार निवेदन दिया है लेकिन आज तक उसमें कोई कार्रवाई नहीं हुई. उस पर सोने पे सुहागा ये हो गया कि अकोला में बुलढाणा के जो डिप्टी RTO मैडम थे उनका ट्रांसफर हुआ यहाँ पर आए और उनके आने के वास्ते भ्रष्टाचार अपनी चरम सीमा पे है. आम आदमी का RTO ऑफिस में जाना दोबर हो गया है. हमारी जिलाधिकारी साहब से मांग है कि वो जल्द से जल्द इस पर चौकसी करके इस पर कार्रवाई करें अन्यथा अकोला MIM महानगर की तरफ से तीव्र आंदोलन किया जाएगा. जय हिंद जय महाराष्ट्र. दीपक गवई, स्वानंद मीडिया, अकोला. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.